प्रथमतः मी देवीला नमन करून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे का करत आहे. माझं नाव शिल्पा निलेश सोनावणे, मी उल्वे डिरेक्टरीचे ओनर आहे. व्यापारी एकता मित्र मंडळ आणि वितेदादा म्हात्रे यांचे मी खूप खूप आभार मानत आहे, ज्यांनी आम्हाला इथे या इव्हेंटमध्ये 8 दिवस झाले वितेदादा म्हात्रे यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये. आणि आज इथे आम्ही मंगळागौर हा कार्यक्रम सादर करत आहोत. तर याबद्दल तुम्हाला सगळं माहिती निलेश जी सांगतील. ओके अभी जो मेरी वाइफ ने आपको बताया कि ये व्यापार एकता मित्र मंडल और वितेजी म्हात्रे, इन्होंने हमें एक इवेंट के बारे में, इनका जो हर साल डांडिया यहाँ पे होता है, ये 7वां साल है, और हमारी जस्ट बात हुई थी कि इस डांडिया रास में हम कुछ कर सकते हैं क्या, तो इसी को मद्देनजर रखते हमने कुछ इवेंट्स प्रोग्राम किए थे. आप यहाँ पर देख सकते हैं चारों तरफ कि यहाँ पर हमने महिला सशक्तिकरण इसको प्राधान्य दिया हुआ है, जिसमें हमने भारत की जितनी भी महिला है जिन्होंने कभी ना कभी कुछ ना कुछ कुछ ऐसा आउट ऑफ द बॉक्स जाके कुछ किया हुआ है, उनको हमने यहाँ पे हाईलाइट किया हुआ है. और उसी को हमने कंटिन्यू करते हुए हमने 3 प्रोग्राम रखे थे, जिसमें एक था मिस्टर एंड मिसेस उल्वेकर, सेकेंड था होम मिनिस्टर, और तीसरा जो आज होने जा रहा है दैट इज मंगळागौर. जो ये मंगळागौर है ये पारंपरिक महाराष्ट्रियन एक ये है रिवाज है कि जहाँ पे लेडीज आके फुगड़ी और फोक डांस करती है, जो गांव और खेड़े में बहुत हो जाता है. और हमारी हम लोग जो मुंबई में या फिर यहाँ पे नवी मुंबई में रह रहे हैं, तो हम इस चीज़ों से बहुत परे हैं. तो हमने यही कोशिश की है कि इस जरिए इन लोगों को पता चले कि ये जो पुरानी जो चीज़ें हैं ये कैसी होती है और क्या होती है. और उसी के अनुसार रखते उल्वे डायरेक्टरी, जो उल्वे का फर्स्ट सर्च इंजिन है, उन्होंने ये मंगळागौर का प्रोग्राम रखा है. ये मंगळागौर वही है जिन्होंने स्वराज्य रक्षक संभाजी सीरियल में काम किया था, एक परफॉर्मर किया था, और ये कंटिन्यू ऐसे शोज करते रहते हैं. और हम चाहते हैं कि इस FS न्यूज़ की तरफ से और सभी ये व्यापार एकता मित्र मंडल में आने वाले सभी लोगों को कि यहाँ पर आप आके इस प्रोग्राम का आनंद लीजिए. और स्पेशल थैंक्स टू रविंद्र पाटिल सर, जो हमारे प्रेसिडेंट है रोटरी क्लब उल्वे नोड, जो हर बार और हर समय हमारे पीछे एक मार्गदर्शक की जैसे रहते हैं और हमें हर टाइम ऐसे कुछ ना कुछ नए करने के लिए प्रोत्साहित करते रहते हैं. तो थैंक्स टू एवरीवन. Oh, God, no. 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 O
Thank you.
पनवेल मी स्वतः सौ स्नेहा काणे आम्ही ग्रुप चालू करून मला 4 वर्ष झाली पण माझ्या या सख्या इतक्या मला चांगल्या मिळाल्यात की बायकांना सगळ्यांना एकत्र जमवून घेणं हे फार मुश्किल असतं पण या बायकांचं स्वभाव असे की एकमेकींना एकमेकींचं कधी त्या सांगत नाहीत किंवा कधी एकमेकांबद्दल असं ही खेळत नाही आहे किंवा हिला येत नाही असं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही जेव्हा रेल्वे स्टेशनवर उतरलो तेव्हा आम्ही त्या महोत्सवात जेव्हा कार्यक्रम केला होता तिथली एक लेडी भेटली आणि तिने कसं आम्हाला ओळखलं आणि काय माहिती तिने विचारलं आत्ता मागच्याला कार्यक्रम त्याच तुम्ही ना मग मला मी तिथे आलं तर चालेल का म्हटलं अहो सार्वजनिक कार्यक्रम आहे तुम्ही तिथे आलात तरी चालेल मी जी ओळख ठेवली आहे या ओळखीने आणि सोनवणे साहेबांनी ती ओळख ठेवून मला जे बोलवलं आणि भरभरून मला आशीर्वाद दिले आणि ट्रॉफी देणं किंवा सत्कार करणं किंवा काही पैसे देणं ह्याच्यात काही आनंद नसतो कौतुक करणं आणि आशीर्वाद देणं याला फार महत्व आहे आणि मला या ज्या सख्या मिळाल्यात या खूपच चांगल्या मिळाल्यात आणि मुख्य म्हणजे मला एवढं सांगायचंय की बरेच जणांचा असा अनुभव आहे की ब्राह्मणांकडेच मंगळागौर असते म्हणून त्यांनाच खेळ येतात पण असं नाहीये माझ्या या कोणी ब्राह्मण नाहीयेत पण त्यांना खेळ सगळे येतात खेळ येतच असतात फक्त त्यांना थोडीशी साथ हवी असते आणि सवय प्रॅक्टिस लागते आणि सोनावणे साहेब आणि मिसेस सोनावणे आणि बाकी पण या तुम्ही पाटील वहिनी सगळ्यांचे आभार मानते की मला इथे संधी दिली आणि एवढ्या सगळ्यांना माझा कार्यक्रम बघायला मिळाला याच्यातच मी सर्व माझं भाग्य मानते।